नमस्कार, मी मनीषा अवटी, शून्य प्राईममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सोलापूर इंडियन ऑइल पाकनी यांच्या वतीनं पखवाड या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पाकनी फाटा ते गावापर्यंत वृक्षारोपण संपन्न झालं आहे. यामध्ये विविध 200 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुकाराम जाधव यांनी. सोलापूर इंडियन ऑइल पाकनी यांच्याकडून स्वच्छता पाखवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत इंडियन ऑइल सोलापूरकडून पाकनी फाटा ते गावापर्यंत रस्त्याचा दुतर्फा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. इंडियन ऑइल टर्मिनलचे प्रबंधक अख्तर साहेब यांच्या संकल्पनेतून व पाकनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बालाजी यलगुंडे, सदस्य सुनील शिंदे यांच्या हस्ते 200 वेगवेगळ्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी उद्योजक सुनील गुंड, तुकाराम जाधव, नंदू गुंड, बाळू खांडेकर, कैलास हजारे, दौलत शिंदे, इंडियन ऑइल टर्मिनलचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. आज या ठिकाणी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्या वतीनं आणि पाकनी ग्रामपंचायत दोघांच्या संयुक्त विद्यमानानं वृक्षारोपणचा कार्यक्रम या ठिकाणी जवळपास 300 वृक्ष लागवड पाकनी फाटा ते पाकनी गाव या रस्त्यावरती रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लावून होत आहे. या बाबतीत इंडियन ऑइलने खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांची हा जो उपक्रम आहे त्यांचा तो खूप वाखाणण्याजोगा उपक्रम आहे. कारण आज झाडं लावणं किंवा झाडाचं संगोपन करणं हे खूप गरजेचं आणि नितांत झालेलं आहे. त्याबद्दल मी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि ऑइल डेपोचे डेपो मॅनेजर श्रीयुत अख्तर साहेब यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि आभार मानतो. शून्य प्राईम आपल्यासाठी यूट्यूब, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर उपलब्ध आहे. त्यामुळे बातमी मागची बातमी पाहण्यासाठी शून्य प्राईमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.